चार महिन्यापूर्वी माझे हे केस जे आहेत ते एवढे गळायचे आता हे केस जे आहेत ते एका वेळेस कंगवा केल्यानंतर म्हणजेच केस विंचरल्यानंतर एवढे गळालेले आहेत आणि ही क्लिप मी तेव्हा काढून ठेवलेली होती बघा हे एवढे जर एका वेळेस केस गळत असतील ते लावूनही तर नक्कीच तो दिवस दूर नाही ज्या दिवशी तुम्ही पूर्णपणे टकले व्हाल किंवा पूर्णपणे तुमच्या डोक्यावरती केस राहणार नाहीत पण मी वेळी सावधान होऊन त्यावरती उपाय करायला सुरुवात केली आता कोणत्या कारणाने माझी केस गळती होत होती हे मी पूर्वी सांगितलेलं आहे आता इथं कोण कारण आपल्याला बघायचे आहेत की त्यावरती उपाय पाहायचा आहे तर तुमचे केस जर तेवढे गळत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे होममेड तेलाचा शक्यतो वापर करा माझ्या चॅनलवरती खूप सारे होममेड तेल मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत कुठलीही एक रेसिपी उचला कुठलेही एका प्रकारे सोप्यातली सोपी जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर फक्त तेलामध्ये तुम्ही आवळा म्हणजे जो खायचा आवळा असतो फ्रेश तो तेलामध्ये सेलो फ्राय करून ते तेल जरी तुम्ही लावलत आणि लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात पहिली जी टीप आहे ती आहे कधीही तेल केसांना कच्चं लावायचं नाही हलकंसं गरम किंवा कोमट करायचं कोमट म्हटलं तर चालेल तर पहिली टीप हीच असणार आहे की केसांना तेल लावताना हलकंसं कोमट करूनच लावा आणि मध्यंतरी जर ते तेल थंड झालं तर परत एकदा कोमट करा तेल कोणतंही ते वापरा शक्यतो घरे म्हणजे घरात बनवलेलं तेल जर ते वापरला तर खूप जास्त लवकर रिझल्ट येणार आहे तर पहिली टीप ही आहे की तुम्ही तेल लावताना हलकसं कोमट आहे आणि केसांच्या मुळांना सुरुवातीला तेल लावायचंय बघा ते इथं मी ज्या पद्धतीनं केसांच्या मुळांना लावते आता हे जे आहे तेल मी बनवलेलं आहे याची रेसिपी जी आहे ती तुमच्याशी शेअर केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देईन खूप साधं सोपं इन्स्टंट बनणारं हे तेल आहे आवळा आणि दोडक्यापासून बनवलेलं हे तेल आहे आणि हे मी कोणतं तेल लावते असाही प्रश्न असेल तर मी हे तिळाच्या तेलामध्ये आवळा आणि दोडका सेलो फ्राय केलेला आहे आणि ते तेल लावते तर बघा या पद्धतीने व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर फक्त तेल लावून सोडायचं नाही दुसरी टीप कोणती आहे तर हलका मसाज द्यायचा आहे मसाज खूप इम्पॉर्टंट आहे आणि मसाज कसा देतोय हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे हलक्या हाताने मसाज द्यायचा आहे मी बऱ्याच जणींना बघते बघते की तेल लावल्यानंतर घसा 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 केसांना झोले देतात म्हणजे केस जे आहेत त्याचा म्हणजे डोक्याचा मसाज करतात तसं केल्यानं होतं काय की आपली केस कळती उलट जास्त होते तर कधी लक्षात ठेवायचं दुसरी टीप माझी ही असेल की मसाज द्यायचा आहे तेल लावल्यानंतर मसाज द्यायचा आहे आणि तोही हलक्या हाताने आता इथं बघा तिसरी चूक आपण काय करतो हा मसाज देताना नख आपल्या केसांच्या मुळांना लावतो जर नखं तुमचे असतील तर ते केसांच्या मुळाला केसां लागणार आहेत पण आपण काळजी घ्यायची की आपल्या केसांच्या मुळांना नख लागणार नाही याची काळजी घ्यायची आता मला सुद्धा एका हाताला नख आहेत पण मी व्यवस्थित आणि न लागता म्हणजे आपल्या केसांच्या मुळांना नख न लावता मसाज करते याची का म्हणजे काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे जर तुमच्या केसांच्या मुळांना नख लागले तर तिथं काय होतं केस जास्त तुटण्याची शक्यता असते त्यामुळं नखं आपल्याला लावायची नाहीत तिसरी टीप ही असणार आहे आता चौथी आणि पाचवी जी टीप आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ती टीप जी आहे एक व्यायाम आहे आणि एक पदार्थ आपल्याला सेवन करायचे ती आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट मी यासाठी म्हणते कारण बघा कोणतं कारण आहे इथं आपल्याला ते बघायचं नाही तर कोणत्याही कारणामुळे जर तुमचे केस गळत असतील तर त्यावरती उपाय पाहतोय आपण आणि हे पाच जर स्टेप तुम्ही फॉलो केलात किंवा हे पाच या पाच खबरदारी जर घेतलात तुम्ही तर तुमच्या कोणत्याही कारणाने केस गळत असतील ते शंभर टक्के चॅलेंज देऊन सांगते कमी होणार आहेत आता चौथा उपाय बघा आपली नखं एकमेकांना रगडायची आहेत बघा इथं हा उपाय जो आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि एवढं केल्यानंतर तुम्हाला लगेच चौथ्या पाचव्या दिवसापासून रिझल्ट तुमच्या समोर असणार आहे आता किती वेळ करायचं तुम्ही जेवढा जा जास्तीत जास्त वेळ कराल तेवढं चांगलं आहे आणि जर वेळ नसेलच सकाळ एक पाच मिनिट संध्याकाळी एक पाच मिनिट तुम्ही या पद्धतीने जर नख एकमेकांवरती घासलात तर हेअरफॉल म्हणा किंवा हेअर ग्रोथ सुद्धा खूप जास्त होते बऱ्याच जणींना काही ठिकाणी केस नसतात म्हणजे एखाद्या भागामध्ये डोक्याच्या केस नसतील तर तिथं सुद्धा नवीन हेअर ग्रोथ होताना तुम्हाला दिसणार आहे फक्त करायचंय बोटाची जी नकं आहेत ती एकमेकांना घासायची आहे जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा फक्त घासत या पद्धतीनं बसा हेअर ग्रोथ खूप फास्ट होणार आहे हेअर फॉल तर होणारच आहे तर पाच पाच मिनिट सकाळ संध्याकाळ जरी तुम्ही केलं तरी पुरेसं आहे पण शक्यतो जास्तीत जास्त वेळ करण्याचा प्रयत्न करा बघ आता सकाळी उठून आता हे रात्री पण केलं आपण म्हणजे जे, जे नखं घासली ते स रात्री पण सकाळी पण घासल्यानंतर म्हणजे एकमेकांवरती घासल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपल्याला कोणती वस्तू सेवन करायची आहे सगळ्यात अगोदर पोटी आपल्याला आवळा ज्यूस प्यायचं आहे जर आवळा ज्यूस तुम्हाला म्हणजे शक्य नसेल बनवणं किंवा रेडीमेड आणणं तर फक्त एक आवळा खाल्लात तरीही चालेल किंवा आवळ्याची एखादी कुठलीही रेसिपी खा तरीही चालेल आणि झोप जी आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे एवढं मात्र नक्की लक्षात ठेवायचं आहे एकमेकांवरती नखं घासायचे आणि आवळा ज्यूस सेवन करायला आजपासूनच सुरुवात करायची छोटं झाकण जे आहे तेवढं घेतलं तर पण चालेल त्यामध्ये पाणी घालून पिलं तरी सुद्धा चालेल हे आवळा ज्यूस अजिबात विसरायचं नाही कोणतंही घ्या हेच नाही आवळा ज्यूस अजिबात विसरायचं नाही झोप व्यवस्थित घ्यायची आणि नकं जे आहे ते एकमेकांवरती घासायचे आहेत बस एवढंच सांगेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा चॅनेलला पण सबस्क्राईब करून नक्की ठेवा